औरंगाबाद मध्ये तुर्तास लॉकडाऊन नाही. 4 एप्रिल पर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने लॉकडाऊन करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करून काही तासातच लॉकडाऊनचा निर्णय घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. तसेच जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे औरंगाबाद. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा सुद्धा अत्यंत कमी आहे आणि तो 0.93% म्हणजे 1% हा दर कमी आहे. ही जरी दिलासा देणारी गोष्ट वाटत असली तरीसुद्धा कोरोनाचा संसर्ग रोखला गेला पाहिजे, तो वाढला नाही पाहिजे, लोक आजारी कमी पडली पाहिजेत हेच आपलं उद्दिष्ट असल्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही ही तयारी सुरू केलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या सुद्धा सूचना आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या ज्या त्यांच्या अनुभवातून आलेल्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे काही तक्रारी असतील तर त्या दूर करणं आणि अधिक सुविधा वाढवणं हे काम कामाला हात घातलेलं आहे. रुग्णसंख्येत ही झपाट्यानं होणारी वाढ लक्षात घेऊन आपल्या आरोग्य विभागानं संपूर्ण लॉकडाऊन करा अशा प्रकारची सूचना केली आहे जी इतर जिल्ह्यांमध्ये नांदेडसारख्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे. आम्ही मात्र आटोकाटीने असा प्रयत्न करतो की लॉकडाऊनचा त्रास हा पुष्कळ लोकांना होतो आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन न करता बंधनं घालून किंवा आठवड्याच्या अखेरीला लॉकडाऊन करून रात्रीचं लॉकडाऊन करून कशा रीतीनं करोना संसर्ग रोखता येईल ह्याचेच आपण प्रयत्न करत आहोत. परंतु आरोग्य विभागाचा मात्र एकंदर ह्याचा जो वेग आहे रुग्ण दुप्पट होण्याचा तो लक्षात घेऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच तुम्ही अशा प्रकारचं पाऊल उचला अशा प्रकारची त्यांनी सूचना केली आहे. त्याच्यावर सर्वजण आम्ही विचार करत आहोत आणि राज्य शासनातल्या संबंधित मंडळींचं विशेष करून आरोग्य विभागाचं याबाबतीतलं अंतिम मत लक्षात घेऊन योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल. परंतु जे रुग्ण येत आहेत त्यांना सुविधा मिळावी, आरोग्याची सुविधा मिळावी, बेड मिळावे, त्यांची कोणती आबाळ होऊ नये ह्याची मात्र दक्षता पूर्णपणे जिल्हा प्रशासनाकडून शहराकडून घेतली जाईल ह्याची मात्र आम्ही या ठिकाणी खात्री व्यक्त करत आहोत. बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबरच आहे. लोकप्रतिनिधींकडून पण तशी सूचना आली आहे त्यामुळे या बाबतीतला निर्णय आताच काही तासांमध्येच आम्ही नक्कीच घेतला जाईल आणि त्याच्या बाबतीत योग्य ते पाऊल उचललं जाईल. लाइफ बॉय व्हायरस फायटर हा व्हायरसशी लढतो आणि तुम्हाला संरक्षण देतो. सगळ्या जगातले शास्त्रज्ञ वॅक्सिन शोधण्यात गर्क आहेत व्हायरस पासून वाचण्यासाठी. तोपर्यंत ह्या व्हायरसशी लढत राहा. लाइफ बॉय व्हायरस फायटर हा व्हायरसशी लढतो आणि तुम्हाला संरक्षण देतो. व्हायरसला हरवा लाइफ बॉय व्हायरस फायटर द्वारे.